आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी 4.5 कोटीच्या विकास कामांना प्रारंभ, शहराच्या सौंदर्यात पडेल भर, आमदार सौ शशिकला जोल्ले. मला घोषणा करणं आवडत नाही. निप्पाणीच्या विकासासाठी 4.5 कोटीचा निधी आणला आहे आणि कामाला प्रारंभ केला आहे असं मत महिला नेत्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं आहे. निप्पाणी बसस्थानक आवारात व धर्मवीर संभाजीराजे चौक ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचा दुभाजक, विद्युत दिवे या कामांसाठी 4.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामाला प्रारंभ झाला आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ झाला. कलरफुल विद्युत दिवे असल्यानं शहराचं सौंदर्य अधिक दिसून येईल असं मतही आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी राज पठाण, जयवंत भाटले, गोपाळ नाईक, अरुंद काशीतकर, एस के खजणावर, सागर गस्ते, चेतन स्वामी, आकाश शेट्टी, बंडा घोरपडे, सुनील राऊत, अण्णासाहेब कुऱ्हाडे, कल्पना मुंगले, सुभाष कदम, देवदास कंदीकर, प्रणव मांडवी, अनिल बिरनाळे, विकास वासुदेव, अनिल पुटणाकार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. आज निपाणीच्या सौंदर्यकरणीमध्ये अजूनही एक भर पडण्यासारखा विषय म्हणजे आज इथं संभाजी चौक ते आपला NH4 जे टच होणारा हा रस्ता आहे, ह्या रस्त्यासाठी 3.80 कोटी निधी आज मंजूर झालेला आहे आणि सुंदर असा अजूनही हाईट वाढवून आणि विथ डिवायडर, आता डिवायडर आहे त्याच्या आजूबाजूला राईट आणि लेफ्ट दोन्हीकडं 7.5 फुटाचा जो रस्ता असेल तो रस्ता सुंदररित्या तिथंपर्यंत होईल आणि 85 लाखाचा निधी मध्ये लाईटिंगसाठी ते देखील मंजूर झालेलं आहे आणि ते असं सुंदर असं लाईट्स होतील की हे रस्ता उंची झाल्यामुळं रस्त्याचं डिवायडर देखील उंचावलं जाणार आहे, ते देखील उंचीवर येणार. त्याच्यामध्ये जे आपण बेळगावमध्ये बघतो आहे की दोन्ही साईडला LED लाईट्स आणि मध्ये कलरफुल लाईटिंग जे म्हणतो आहे अशा पद्धतीचं सुंदररित्या ते 85 लाखाचं जे काही लाईटिंग व्यवस्था आहे ते देखील ह्याच्यामध्ये होणार आहे. तर आज हे रस्त्याचं ओपनिंग झालेलं आहे. आज इथून आपल्या NH4 दोन्ही बाजूला म्हणजे 1.5 किलोमीटर एवढं अंतराचा रस्ता हे व्यवस्थितपणे डांबरीकरण होईल, सुंदर असं होईल. नंतर द्विभाजक जे आहे ते उंचीवरती घेऊन त्याला 85 लाखाचं वेगळ्या पद्धतीचं सुंदर असं लाईटिंग्स होणार आहेत आणि हे देखील एक निपाणीच्या सुंदरतेला भर पडण्यासारखं एक आज गोष्ट झालेली आहे आणि आज याचं उद्घाटन झालेलं आहे. याचं कॉन्ट्रॅक्टर अनिल पेनियाळे आहेत, ते उद्यापासून नाळिंदा SDS कम्प्लीट करतील. तर एक महिन्याच्या आत ते एप्रिल महिन्याच्या म्हणजे 1 महिन्याच्या अंतर्गतामध्ये हे व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचा रस्ता देखील होईल आणि लाईटिंग व्यवस्था देखील होईल आणि ते लवकरात लवकर काम चालू करतील आणि आज याचं उद्घाटन झालेलं आहे. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक.